मुळात आठ दिवसापूर्वी विनोद तावडेंनी जे वक्तव्य केलं आणि सोलापूरमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजच्या पोरांना ज्या धमक्या दिल्या, तसेच परिचारकने जे आपले जवान आहेत त्यांच्या विरोधात वक्तव्य केलं, ह्याच्या निषेधार्थ आम्ही 27 तारखेला आंदोलन निषेध रॅली काढणार होतो. सदरील रॅलीसाठी आम्ही पोस्टर्स काही लावले होते, परंतु गेले 3 दिवस झालं विभिन्न कारणाने ABP चे मुलं येतात इथं गुंडागर्दी करतात, आणि सदरील कारणामध्ये आम्ही 4-5 जणं बसलेले असताना एका जणाने SFI चे अध्यक्ष शेख नसीर शेख जो आहे त्याला येऊन जातीवाचक लांड्या अशा शब्दाचा प्रयोग केला. सदरील पुढील येत असताना 14 मुले होते, तदनंतर 20 ते 25 पोरं आली आणि त्या 4 मुलांना प्रत्येकी एका मुलाला 5 ते 6 जणांनी पकडून तिथल्या फळ्या नारळ आणि दगड यांनी मारहाण केली. प्रश्न विचारा, फिलॉसॉफी सांगू नका. आता दळवीचा म्हणजे आम्ही म्हणलं की दळवीला आम्ही काढूस थांबणार नाही, दळवीला काढलं आता उपोषण केलं 30 रुपयावरचं 45 रुपयांना वाढलं कांबवाणी शिकायचं, आता 135 रुपये भेटणार विद्यार्थी त्यासाठी आमचं नेहमीच चालू असतं, प्रश्नांवर बोलत नाही कधी. आम्ही मारामारी नाही केली, आम्ही नाही केली, आमची कार्य मारामारी नाही, आम्ही कुठल्याही स्वरूपाची मारहाण नाही केलेली आहे. पुणे विद्यापीठात असं बऱ्याच वेळा होतं की ज्यावेळेस नक्षलवाद आणि दहशतवाद याच्याविरुद्ध कुठला कार्यक्रम विद्यार्थी परिषद करते त्याला बंद पाडण्याचा किंवा त्याचा विरोध करण्याचा कार्यक्रम होतो. म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला 3 गोष्टी सांगू इच्छितो. आम्ही लेफ्ट राईट लेफ्टचा कार्यक्रम ठेवला होता, नक्षलवादाच्या विरोध होता, तो यांनी बंद पाडण्याचा प्रयत्न केला. देवेंद्र गावंडेंचं एक व्याख्यान ठेवलं होतं, विविध संघटनांनी ठेवलं होतं, त्याचाही यांनी विरोध केला, ते बंद पाडण्याचा प्रयत्न केला. काल अशाच अनुषंगाने आम्ही ओमर खालिदचा निषेध करत होतो, ज्याच्यावर देशद्रोहाचा संगीन आरोप आहे त्याचा निषेध आम्ही करत होतो. तर त्याच्यामुळे काही लोकांना दुखायला लागलं, त्यांनी संध्याकाळी मग ABP चे पोस्टर्स फाडले, त्याच्यावर ABP मुर्दाबादचे पोस्टर लावले. मग आमच्या कार्यकर्त्यांनी विचारलं की तुम्ही का आमचे पोस्टर फाडले, तर आमच्या विद्यार्थ्यांनी कार्यकर्त्यांना त्यांनी शिवीगाळ केली, मारहाण केली की तुम्ही कोण आम्हाला विचारणार आहे, अश्लील शिवीगाळ केली. हे सगळं कालचं प्रकरण आहे, आमच्या कार्यकर्त्यांनी कुठल्याही स्वरूपाची मारहाण वगैरे केलेली नाही त्यांना. आम्ही पोलिसांमध्ये तक्रार केलेली आहे, आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे त्यांच्या कार्यकर्त्यांविरुद्ध. त्यांच्या आरोपात काहीही तथ्य नाही आहे, ते खोटं बोलत आहेत की आम्ही परिचारक तावडेचा विरोध करत होतो. परिचारक आणि तावडे यांचं स्टेटमेंट जुनं आहे, मग त्यांना कालचा आमचा निषेध झाल्यानंतर का ते आठवलं. दुसरी गोष्ट, हे लोक त्या संघटनातले आहेत ज्यांनी म्हटलं की इंडियन आर्मी रेप करते, हे त्यांच्या अध्यक्षांनी कन्हैया कुमारांनी, त्यांच्या शैला रशीदनी, त्यांच्या कविता कृष्णननी, त्यांच्या ओमर खालिदनी म्हणलेले स्टेटमेंट आहे. ह्याचा कधी विरोध केल्याचा आपल्याही ऐकिवात नसेल, तर हे सगळं नाटक होतं काहीतरी कव्हर करण्यासाठी, कारण की त्यांना तोंड दाखवायला जागा नाही की आता काय आम्ही मारहाण केलेली, आम्ही विद्यार्थी परिषदेचे पोस्टर फाडलेले आहेत, तर आता काय जायचं. म्हणून हे सिंपथी गार्नर करण्याचा प्रकार आहे.